बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल ऐकून सर्व कुटुंबासाठी कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदान श्री गणेश कलेक्शन अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गारमेंट माहेरी व आहेरी साड्या लग्नवस्त्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये फ्रेशमाल नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन कपडे खरेदीचा मनमुरात आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन प्रोपरायटर शरद हरुगडे आमचा पत्ता वाझररो आळसंद तालुका खाणापूर जिल्हा सांगली भीमा कोरेगावच्या संदर्भानं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की पाठ्यपुस्तकामध्ये हा याचा समावेश केला गेला नाही त्यानंतर मौनाचा कट करून हे युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न झाला आणि आता दोन हजार अठराची घटना जी तुम्ही सांगितली या युद्धाच्या अनुषंगानं दोन हजार अठराला जी यलगार परिषद झाली त्या यलगार परिषदेवरती सरकारने सरळ एक त्याच्यावरती शिक्का मारला अर्बन नक्षलचा जो शिक्का मारला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जो तिथल्या अनुयायांच्यावरती हल्ला करण्यात आला ती सगळी घटना आहे तुम्ही कसं पाहता या सगळ्या घटनेकडे त्याचा एक गोष्ट मी वेगळ्या पद्धतीनं सांगेल की आता साधारणत एक वर्ष होत आलं ज्याला महाआघाडीचं सरकार आहे हे मागच्या वर्षी बदललेलं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि ह्या केसला अलीकडच्या ह्या सरकारच्या दृष्टिकोनात नाही बघितलं पाहिजे ते का कसं बघायला पाहिजे त्याचं कारण असं घडलं की हे सरकार जेव्हा आलं तेव्हा शिवसेना हा पक्ष जेव्हा हल्ला झाला अठरा साली दोन हजार अठरा साली एक जानेवारीला अनुयायांवर तेव्हा शिवसेना ही बी जे पीबरोबर होती आणि त्यावेळेस बी जे पी शिव सेनेचं सरकार होतं आणि एका अर्थानं हा राज्य पुरस्कृत म्हणजे एक असा कट आहे की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आणि मलाही तसं वाटतं याचं कारण असं होतं की हल्ला झाला तेव्हा तिथं जुजबी पोलीस होते पोलिसांनी काही केलेलं नाही आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हल्ले झाले त्या त्या ठिकाणी अचानकपणे केले गेलेले हल्ले ते अनुयायांना धक्का देणारे होते की हे असं अचानक का घटतं आहे परंतु त्याची जेव्हा आपण पार्श्वभूमी तपासली तर वेगवेगळ्या गावांमध्ये जिथं सनसवाडी शिक्रापूर किंवा त्या आजूबाजूला जिथं हल्ले झालेले तिथं गच्चीवर दगड आणून ठेवण्यात आलेले होते म्हणजे गेल्या दोन चार दिवसापासून ही तयारी सुरू होती हल्ला करायची प्री प्लॅन होतं हे आणि अर्थातच त्या दोन व्यक्तींची नावं नंतर गेली भिडे आणि एक बोटे विशेषतः एक बोटेंचं तिथं बालेकिल्ला आहे तिथं वेगळ्या पद्धतीनं ते म हा गैरप्रचार करतो आपण त्याच्याकडं येऊ शकतो तर हे ठरवून केलेला हल्ला होता तर मी काय म्हणालो की महाआघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये अचानक हे काय घडलं असं की शरद पवारांनी एक दिवस असं स्टेटमेंट दिलं की हे सरकार मोठं कसरत करतं आहे असं त्यांना दिसत होतं कारण शिवसेनेकडे तेवढं पुरेसं बळ म्हणजे संख्याबळ नाही आहे त्यांच्याकडेही नाही आणि काँग्रेसला एकत्र आणि तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवणं आणि त्याचा तोटा भविष्यात होऊ नये म्हणून हे डॅमेज भरून काढण्यासाठी शरद पवारांनी असं म्हटलं की एक मोठा समुदाय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा आपल्यापासून दूरावलेलं आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असं म्हणण्याचं कारण काय होतं की जोरदार ठोसा हा वंचित बहुजन आघाडीनं दिलेला होता लोकसभा निवडणुकांमध्ये आणि तेवढंच नव्हे तर अगदी Uh, विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं चांगली टक्कर दिलेली होती तर हा सगळा जो काही राजकीय प्रवाह निर्माण झालेला होता आणि याच्याखाली जी जनता दलित जनता किंवा आपण एका अर्थाने एक, एक जातीय जरी म्हटले नवबद्ध एकट एकवटत होते याचा एक धसका काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला होता आणि मग हाच धसका वेगळ्या अर्थानं बी जे पीनं घेतलेला होता की त्यांना हे वेगळ्या पद्धतीनं जातीय राजकारण करायचं म्हणजे काय करायचं की भीमा कोरेगाव हे मराठ्यांविरुद्ध युद्ध आहे आणि दुसरी म्हणजे एक गोष्ट सांगायला पाहिजे ती अशी होती की दोनशे वर्षाच्या निमित्तानं बहुजनवादी ज्या संघटना आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपलं मराठा सेवा संघसुद्धा आहे संभाजी ब्रिगेडसुद्धा आहे त्यांनी काय पोस्टच लावलेली होती आणि ती पोस्टच होती ती स संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला पेशव्यांच्या किंवा गद्दारीनं Uh, इथल्या जातीय जातीवाद्यांच्या गद्दा गद्दानीने संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीनं मारले औरंगजेबाने अशी शिक्षा कोणालाच दिलेली नाही हयातीमध्ये एकतर औरंगजेबाने ज्यांना ज्यांना मारले त्यांचे शिरच्छेद करून टाकलेले पण संभाजी महाराजांची हत्या खूप वाईट होती म्हणजे त्यांची जीप काढण्यात आली डोळे काढण्यात आले कान छाटण्यात आले त्यांची चामडी अंगावरची कातडी सोलवटून काढण्यात आली तर ह्या सगळ्या शिक्षांच्या नोंदी मनस्मृतीनु नुसार आहे असं खूप लोकांचं संभाजी महाराज नुसते केवळ लढवय्य नव्हते तर ते अत्यंत विद्वान असे म्हणजे मा, मराठ्यांचा पहिला असा राजा होता की ज्यानं काही चांगली संस्कृतमधली पुस्तकं लिहिली ज्याला शेरोशायरीचं ज्ञान आहे ज्याला सगळ्या भाषांचं प्रभुत्व आहे असा हा म देखणा आणि विद्वान राजा जो आहे शिवाजी महाराजांचा मुलगा हा आणि त्यानं गरीब जनतेची कट घेतली आणि जातीव्यवस्थेचा संदर्भसुद्धा लक्षात घेतला आणि म्हणून वेगवेगळ्या ब्राह्मण मंत्र्यांनी आणि मराठा वतनदाऱ्यांनी कट करून संभाजी महाराजांना मांडलं तर या हत्येचा बदला जसा मी म्हटलं मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये ताराबाईंच्या अनेक फौजांनी मराठी फौजांनी घेतला तसा त्यांनी त्याचा अर्थ लावला की एक जानेवारी अठराशे अठराला भीमा कोरेगावमध्ये पेशव्यांचं राज्य अर्थात पेशांचं राज्य हे मराठा राज्याच्या राज्या राज्या अनेक प्रगात बंद करून जन्माला आलेलं होतं म्हणून ते म्हणत होते की बदला घेतला ह्या पोस्टरचा अर्थ जेव्हा लावला जाऊ लागला असं जेव्हा मोहिमा सुरू झाल्या तेव्हा हिंदुत्ववादी जे गट होते त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या तिथल्या वेगवेगळ्या बहुजन मराठा ओबीसी तरुण मुलांच्या डोक्यामध्ये हे घातलं की नवबौद्ध जे आहेत पूर्वाश्रमीचे महार जे आहेत ते ते जे युद्ध आहे ते मराठ्यांच्या विरोधात होतं त्यांनी पेशव्यांचं नाही सांगितलं त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ती मी जे संभाजी महाराजांची घटना सांगतोय ती ती वडू बुद्रुकची की जिथं गणपती रायनाक म्हणजे उर्प गोविंद गोपाळ महार जो आहे त्यांनी शिवाजी संभाजी महाराजांचे ते तुकडे गोळा केले आणि गावकुसाबाहेर त्यांना अग्नी दिला आणि हे औरंगजेब आणि त्यांच्या म राज्याने एक जी दहशत घातलेली होती की कोणीही संभाजी महाराजांच्या देहाला अग्निदाग देता कामा नये आणि मग जेव्हा त्यांनी तो दिला आणि नंतर कत्तल झाली त्या त्याच्यानंतर तो जो इतिहास आहे सगळा तो इतिहाससुद्धा यांनी वेगळ्या पद्धतीनं कुप्रबोधन करून सांगितला हिंदुत्ववादी ब्राह्मणी शक्तींनी त्यांनी सांगितलं की बघा मराठ्यांमध्ये काही म्हणजे उठावच झाला नाही आणि सगळं महारच करतायत अशा पद्धतीने जाती देशाचं राजकारण त्यावेळेस पेटवलं आणि त्याच्यामुळं काय झालं त्याच्यातनं ते संघटित करून पूर्व पूर्वनियोजित करून तो हल्ला केलेला होता हा एक महत्त्वाचा भाग होता आणि मग शरद पवारांच्या स्टेटमेंटचा याच्याशी संबंध आहे तर त्यांना हे दिसतंय की बी जे पी संघ भाजप कोण जे असतील त्यांचा एक याच्यामध्ये सत्ताकारणाचा खेळ याच्यामध्ये दिसतो की जाती जातींना फोडणं आणि त्याच्यामधनं काही जर मिळत असेल लाभ तर तो घेणं तर हा जर घेतला तर याचा तोटा काँग्रेसला पण होतो राष्ट्रवादीला होतो आणि जेव्हा जेव्हा एक महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं महार मराठे एकत्र येतात तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेवरती असं राजकीय गणित मानलं जातं तर शरद पवारांना याचा चांगला अनुभव आहे म्हणून ते स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट केल्यानंतर त्यांनी त्याचा संबंध जोडला की भीमा कोरेगावला जो हल्ला झालेला आहे त्याची आता हे सरकार चौकशी करणार आहे त्यांनी एक सूत्र सुरू केलं त्याबरोबर ही मंडळी सगळी घाबरली केंद्रातली आणि महाराष्ट्रातली बी जे पीची आणि त्यांनी सांगितलं की भीमा कोरेगावचा जो तपास आहे तो केंद्र करणार म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार म्हणजे यल्गार परिषदेची जी, जी, जी ता जी काही केस वेगळी काढली आणि भीमा कोरेगावरचा हल्ला अशा दोन केसेस जोडल्या आता ह्यालाही खूप मोठं कारण आहे कारण तो हल्ला जेव्हा झाला तेव्हा अशी सांगण्यात आलं हिंदुत्ववादी वेगवेगळ्या शक्तींनी असं सा सांगितलं की हल्ला कशामुळं झाला तर यलगार परिषदेने चिथावणी दिली म्हणून हा हल्ला झाला आता हे खूप हास्यास्पद आहे ती आदल्या रात्री दोन दिवसापूर्वी झालेली परिषद होती त्या परिषदेचं स्वरूप होतं त्यात बोलणारे लोक ती ते बोलत होते राजकीय अर्थानं संघ भाजपाच्या विरोधात परंतु त्याचा संबंध लावला की ह्या परिषदेने आम्हाला चिथवलं आणि आम्हाला चिथवल्यामुळे काय झालं की आम्ही म्हणजे आमच्या मुलांनी किंवा आमच्या गटाने तो हल्ला केला आता आ, तो। तो हे काय याच्यामध्ये काही सूत्र जुळत नव्हतं तर त्यावेळेसचे मुख्यमंत्री फडणवीस जे होते त्यांना ना इलाज आणि हे मान्य करावं लागले की याच्यामध्ये हिंदुत्ववादी गटतट ज्या शक्ती आहेत त्यांनी हल्ला केलेला आहे हे त्यावेळेस त्यांनी मान्य केलेलं आहे हे रेकॉर्डवर आहे पण त्यांना हे खोडता आलं नाही की यलगार परिषदेचा कसा संबंध आहे तरी देखील यलगार परिषदेमध्ये त्याला जे बुद्धिजीवी जे कार्यकर्ते त्यांना अटकेत टाकण्याचं सत्र सुरू झालं वेगवेगळ्या लोकांना जोडलं आणि तुरुंगात टाकलेलं आहे आत्तापर्यंत म्हणून ती जी केस आहे ती केंद्र सरकारच्या हातात ठेवलेली आहे आणि राज्यानं महाआघाडीच्या राज्या सरकारनं भीमा कोरेगावरचा जो हल्ला आहे ती केस स्वतःच्या हातामध्ये ठेवलेली तर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींमध्ये लक्षात येतं का काहीतरी साठलोट आहे काहीतरी संबंध आहे एकतर मग असा संशय पण येतो की हे ये सत्ता संतुलन आहे की काय राज्यशास्त्राच्या भाषेत बोलायचं जर झालं तर हे केसची अशी विभागणी का <laughs> <चाँगा। laughs> केली के ही वेगळी केस स्वतः मुख्यमंत्री आणि शरद पवार म्हणजे उद्धवराव आपले ठाकरे यांचंसुद्धा म्हणणं असं होतं की एल्गार केस वेगळी आहे आणि भीमा कोरेगावची केस वेगळी अशी कशी वेगळी केस, केस असेल कारण ह्या हल्ला याचे सूत्रधार लपवण्यासाठी ही खोडून काढण्यासाठी यलगार केस पुढं केली आणि अर्बन नक्षलचं एक गारू गारूड रचण्यात आलेलं आहे आर्बन नक्षल ही अशी काही कन्सेप्ट नाही आहे कोणी शहरात येऊन नक्षलवाद्यांच्या चळवळीचा प्रचार करतो आणि शहरांमध्ये भारावून नक्षल उठाव झाला भारतात असं कुठलंही उदाहरण नाही नक्षलवाद्यांच्या चळवळी ह्या जंगल खेडू भागामध्येच आहेत अत्यंत दाट जंगलामध्ये आहेत भले फार तर इकडचे पेटलेले कोणी क्रांतिकारी असतील ते तिकडे जात असतील ना परंतु इथल्या वेगवेगळ्या बुद्धिजीवी वे सरकारविरुद्ध वे बोलले की तुम्ही अर्बन नक्षल आता हे स्टॅम्पिंग ह्या गव्हर्मेंटने जसं केलं तसं हे आठवण करून द्यायला पाहिजे खैरलांजीचं जेव्हा हत्याकांड झालं त्यावेळेसुद्धा मी त्या चळवळीमध्ये होतो आणि रस्त्यावर सगळे जनता उतरलेली होती त्या कालखंडामध्ये हे जे काही आर आर पाटील त्यावेळेचे गृहमंत्री होते त्यावेळेस हळूच एक पिल्लू सोडून देण्यात आलं की दलित चळवळीमध्ये नक्षलवादी आहेत आणि त्या काळापासून वेगवेगळी आमची वेगवेगळी पोरं पकडून तुरुंगात ठेवली त्यांचे निर्दोष सुटका झालेल्या आहेत आत्ता काहींचे ते केस चाललेले आणि दोन हजार अकरा माची मला साल चुकत असेल त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही त्या विचाराचे असू शकतात पण तुमचा कोणत्याही हिंसक ॲक्टिव्हिटीमध्ये काही संबंध नाही सिद्धच होत नसेल तरी तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार आहे तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तुमचे काही एक हक्क आहेत राजकीय विरोध करण्यात तुमची एक भूमिका आहे त्यामुळं हा गुन्हा नाही कोणी जर नक्षलवादी विचाराचा असेल आणि तो मांडत असेल तर सरकारच्या विरोधात बोलत असेल तर हा गुन्हामुळेच नाही आहे आणि हे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये प्रूव्ह झालेले तर अर्बन नक्षल कोणीतरी आहे आणि मग ते सभा घेतात आणि मग त्याच्यामुळे हिंदुत्व आदी गट आणि सगळ्यांना चिथावणी मिळतात आणि एक तर निष्पाप लोक ते जे भीमा कोरेगावला अभिवादन करायला येतात त्यांच्यावर प्री प्लॅन दगड फेकतात पाचशेच्यावर गाड्या गाड्या जा गा, गाड्या जाळतात आणि सगळे सत्यशोधन अहवाल जर बघितले तर त्या हिंसाचारामध्ये भीमा कोरेगावच्या ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त दलित आहेत त्याच्यानंतर आहे मुसलमान आणि एक दोन बोलायचं झालं तर एक डिस चित्रकार आहे ख्रिश्चन त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याच शेजारी असलेलं दुसऱ्या जातीच्या माणसाचं मराठा किंवा इतर तत्सम जातीचं चा। कोणाचंही दुकान जाळण्यात आले नाही तर हे कसं ठरवून ठरवून मुसलमानाचं गॅरेज जाळण्यात आलं किंवा एका बौद्ध माणसाचा मळा पेटून देण्यात आला ऊस सगळं जाळून टाकलं बुद्धविहारावर हल्ला करण्यात आला तर हे ये येलगार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढा उत्स्फूर्त हिंसाचार यांच्याकडनं होतो आणि तो पण प्री प्लॅन वाटावा असा तर याला याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का तर ही एवढी एक व्यापक कटकारस्थानाची एक सत्ताकारणाची खेळी आहे ज्याच्यामध्ये दलितांना नेहमी वापरलं जातं भाजपनं अर्बन नक्षली म्हणून येलगार परिषदेच्या कार्यकर्त्यांना ठरवणं हे त्यांचे विचारधारेत बसतंय ते नेहमी त्यांना विरोध करत आलेले आहेत पण जी भीमा कोरेगावची जी केस आहे या केसमधले जे आरोपी म्हणून पुढे आले होते मिलिंद एक किंवा संभाजी भिडे या दोघांना सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार पाठीशी घालतंय असं वाटतं का नक्कीच असं वाटावं अशी स्थिती आहे त्याचं कारण आहे की कदाचित या दोघांवरचा फोकस दुसरीकडं वळावा या दृष्टीनं ह्या सगळ्या कारवाया आणि हे सगळं एकूण सत्ताकारण रंगवलेलं आहे स्वतः शरद पवारांनीच त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं होतं की भीमा कोरेगाववरच्या हल्ल्या हल्ल्याच्या ज्या केसेस आहेत त्या पोलिसांनी वेगळ्या पद्धतीनं हाताळलेल्या आहेत आणि येलगारकडं येलगार, येलगार परिषद आहे जी आहे ती पोलिसांनी उभं केलेलं गारूड आहे की त्यांनी जाणीवपूर्वक ही कुठंतरी फंडिंग आहे नक्षलवाद्यांचं याला अर्बन नक्षल कोणीतरी आहे म्हणजे पहिल्यांदा मला नक्की आठवत नाही सुधीर ढवळेला अटक झाली नंतर ती रांग कालपर्यंत स्टेनपर्यंत आणि आनंद तेल आली मला आनंद तेल कुठलाच संबंध वाटत नाही याच्यामध्ये ही कोणतेही लोक तिथं हजर नव्हते हां आणि हा युक्तिवाद फार मस्त केला जातो म्हणजे जा मी मराठी वाहिन्यांमध्ये एवढ्यात इतकी वाईट पत्रकारिता कुठं पाहिली नसेल मराठीमधली की सगळ्या वाहिन्यांमध्ये असं सांगितलं जात होतं की त्यावेळेस की भीमा कोरेगाववर जो हल्ला झाला तिथे एक बोटे कुठे होते आपले भिडे कुठे होते मग कित किती बालिश तुम्ही आरोप करताय की सूत्रधार प्रत्येक वेळी तिथं हल्ल्याच्या ठिकाणी असलाच पाहिजे असं काही नाही आहे हल्ला करणारे लोक जे ज्यांचे हात जे दगड फेकणारे त्यांचे मेंदू प्रेरित करणारे सूत्रधार हे एका दिवसात तयार झालेले नाहीत हे खूप वर्षापासूनचं कुप्रबोधन करत आहेत त्यांच्या डोक्यामध्ये हे विष भरवत आहेत जात जमात वादाचं आणि कसं आहे की भीमा कोरेगाव म्हणजे मला आता आठवत नाही हरीश खरे का कोणीतरी एक इंग्रजी लेख मी वाचला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की भीमा कोरेगावमध्ये एक नवी थेअरी जन्माला आलेली आहे आणि ती अशी आहे की हिंदुत्ववादाचा मुख्य शत्रू मुसलमान जसा असतो तसा दलित एक आहे आणि भीमा कोरेगावमध्ये यांनी चरर हे प्रूव्ह केलेलं आहे त्याच्यात त्यांनी सरळ सरळ असं म्हटलेलं आहे आणि हे खरंच आहे त्याच्यातनं त्यांना हे दाखवून द्यायचं आहे त्याच्यातनं त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की हा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो साधारणतः भिडे आणि एक बोटे जे आहे त्यांच्यावरचा फोकस आठवण्यासाठी ह्या केसेस पुढं दामटण्याचं असं तरी दिसतंय आणि पोलीस पत्रकार परिषद घेऊन काय पुरावे दाखवतात तर एक काही मे ईमेल आलेले आहेत आणि काही जुजबी तथाकथित पत्र आहेत आणि असं कधीच कोणत्याही केसेसमध्ये पोलिसांनी पत्रकार परिषदा घेऊन असं सांगितल्याचं मला तरी आठवत नाही तर अशा पद्धतीनं हा तपास जातो आहे आणि जनतेच्या पुढं कोणतीही पारदर्शकता नाही आहे तर हा हा असा एक एक माइंड गेम खेळल्यासारखा या केसकडे बघितलं जातं भीमा कोरेगावच्या या घटनेकडून बोध घेऊन भविष्यामध्ये ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं वाटचाल करणाऱ्या डाव्या विचारानं वाटचाल करणाऱ्या संघटनांनी काय वाटचाल करायला पाहिजे भविष्यामध्ये आता या याबद्दल जर बोलायचं झालं तर मला तातडीचा प्रश्न असा वाटतोय की जसं मग आपण ह्या दोन केसबद्दल बोलतो आहे याला एक पद्धतशीर नियोजनपूर्वक लढाई न्यायालयीन लढाई जी असते ती उभी केली पाहिजे कारण हल्ला झाल्यानंतर अनेक केसेस नोंदवल्या गेल्या के आहेत अनेक विटनेस दाखवण्यात आलेले आहेत अनेक प्रकारचे कागदपत्रही गोळा करण्यात आलेले आहेत तरी देखील येल्गार परिषदेशी जोडलेल्या लोकांना पटकन तुरुंगात घातलं जातं आणि यू ए पी ए नावाचा जो संविधान विरोधी असा वेगळा काय कायदा आहे की त्याला कोणालाही तुम्ही जेलमध्ये टाकू शकता एक छोट्यासा संशयाना तर अशा कायद्याचा वापर करून कार्यकर्त्यांना बुद्धिजीवी वर्गाला ठोकण्याचं काम एका बाजूला सुरू आहे पण त्याचबरोबर ज्या शक्ती मुसलमानांच्या विरोधात दलितांच्या विरोधात भडकवतात आणि जातीवादाचं जमातवादाचं विष कालवतायत आणि सत्ताकारण तेजीत आणतायत असे जे कोणी सूत्रधार जे आहेत आत्ताचे त्यांना मात्र इतक्या केसेस होऊन सुद्धा अजून अटक झालेली नाही त्याचा पाठपुरावा दर भीमा कोरेगावच्या अभिवादनाला तुम्हाला आठवत राहील कारण या केस या केसचं काय झालं याचं काय झालं हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि त्याला न्याय मिळालाच पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दुसरी मी आणण्याच्याबद्दलची ज्यांना ज्यांना ह्या केसेसमध्ये अडकवण्यात आलेलं आहे फार काही म्हणजे त्याचा युक्तिवाद सरळच केला पाहिजे की ते आर्बन नक्षल म्हणजे फार मोठा देशाचा शत्रू बित्रू असं काही नाही नक्षलवादी एक विचारधारा आहे अभ्यासक्रमामध्ये आपण ती बघतो तिच्याकडं केवळ हिंसा राज्य संस्थेच्या विरुद्ध आणि पोलिसांच्या विरुद्ध हिंसा करणारा गट म्हणून बघता कामाने नक्षलवादी का तयार होतात ही व्यवस्था का आहे याचं सगळं ज्ञान नुसतं अभ्यासक्रमात नाही तर ते लोकांनाही असलं पाहिजे आणि पोलिसांनाही नीट असलं पाहिजे आणि अर्बन नक्षल हे काय असं बागोलबोवा नाही आहे त्याच्यापेक्षा खतरनाक वेगवेगळे देशाचे शत्रू आजूबाजूला आहेत ज्यांच्यावर केसेस घातल्या जात नाही आणि नको ते असं गारोट तयार केलं जात आहे तर मुख्य मुद्दा काय मला एक न्यायालयीन अर्थानं घटनात्मक अर्थानं बोलायचं आहे ले ले। मा की ह्या सगळ्या म कार्यकर्त्यांना ज्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे भले म माझं त्यांचं व्यक्तिगत त्यांची मतं पटत नाही त्यांची विचारधारा पटत नाही पण त्यांचा एक मानवी हक्क आहे त्यांना म्हणजे मी आता काल परवा वृत्तपत्रामध्ये आणि बातम्यांमध्ये ऐकलं की गौतम नवलखा आणि स्टेन्सना म्हणजे साध्या साध्या गरजा त्यांचा चष्मा तुटला तर न्यायालय तुम्ही पोलीस तुरुंगात दि दिला जात नाही तर ही कुठली व्यवस्था आहे तुरुंगामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीनं छळ करता तर हे जनतेपर्यंत वेगळ्या पद्धतीनं पोचलं पाहिजे की मुख्य त्यांची भूमिका राजकीय भूमिका त्यांना सरकारचा विरोध करण्याचा पुरेपूर अधिकार आहे त्यांची भूमिका काही असली राजकीय तिच्याशी माझं पटत नसलं तरी त्यांची भूमिका मांडण्याचा आणि त्यांचा एक मानवी अधिकार आहे म्हणजे नागरी हक्क आहे हे मान्य केलं पाहिजे ही नागरी हक्काची की त्यांच्या नागरी अधिकाराची चळवळ आहे त्यांना मुक्त करण्याची आणि ते काय गुन्हेगार नाही आहेत हे गुन्हेगारी प्रकारचे खटले नाहीत हे राजकीय स्वरूपाचे खटले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आनंद तेलतुंबडेंसारखा माणूस हा दिग्गज जगातल्या अनेक विद्वानांमध्ये त्याची बाहवा होते आणि त्यानं वेगवेगळ्या पद्धतीचं जे साहित्य लिहिलेलं आहे ज्याच्या त्याच्या विचारधारेशी तुम्ही सहमत नसा पण त्यांचा नागरी काही हक्काचे मानवी हक्काचे काही मुद्दे आहेतच ना की कुठल्याही बेसनं तुम्हाला त्यांना इतक्या काळ अटकेत टाकून त्यांचं दमन करता येऊ शकणार नाही याच्यासाठी भले आंबेडकरी चळवळीचे मतभेद असतील भले डाव्यांचे मतभेद असतील मी तर अनेक सगळ्या पुरोगामी संघटनांना आवाहन करतो की याच्यामध्ये म मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला गेला नाही जगभर अशा पद्धतीच्या फॅसिस शक्ती आलेल्या आहेत सत्तेवर म्हणजे तुम्ही बघितलं तर तुर्कस्तानमध्ये पण चालू आहे हेच रशियामध्ये चालू आहे अमेरिकेचं वेगळं वैशिष्ट्य आहे ट्रम्पचं आता ट्रम्प तर गेलेच परंतु अनेक लोकांना तुरुंगात टाकल्यावर तिथं निर्भीड पद्धतीनं पत्रकार भांडतात तिथं निर्भीड पद्धतीनं एन जी ओ भांडतात तिथं निर्भीड प पद्धतीनं तरुण लोक रस्त्यावर येतात आणि हक्क मागतात तर मला आत्ताचं चित्र आ, सुट्या सुट्या विखुरलेल्या कोरोनाच्या नावाखाली भीती घातलेल्या माणसं एकमेकांपासून अंतर ठेवत आहे अशा वातावरणामध्ये आपल्याला सगळ्या समाज परिवर्तक चळवळींची एक नवी अशी फेरजुळणी करावी लागेल आणि ह्या दोन मुद्द्यांचे जसे मी तात्कालिक प्रश्न म्हणून बघतो आहे तसे दीर्घ पल्ल्याची एक लढाई करावी लागेल आणि तिच्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचं चांगलं पद्धतीचा एक म्हणूया वैचारिक संसाधनं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे भौतिक संसाधनं एकवटावे लागतील त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा राहील की ही जी चळवळ आहे मानवमुक्तीची चळवळ ही काय कोणाच्या विरोधात एक अर्थानं नाही कोणा एका जातीच्या विरोधात नाही कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही ती एक विचारधारा पण आहे आणि एक संघटित जी शोषण करणारी व्यवस्था आहे तिच्या विरुद्ध आहे भांडवलशाहीच्या विरुद्ध आहे जातीव्यवस्थेच्या विरोधातली जी चळवळ आहे त्याच्यामुळे तिचा कार्यक्रम हा अत्यंत दीर्घ पल्ल्याचा अभ्यासपूर्ण असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही चळवळ करताना तिचा बेस हा अभ्यासपूर्ण असला पाहिजे आणि आणखी शेवटाला हा मुद्दासुद्धा लक्षात घेतला पाहिजे की भीमा कोरेगाव असो किंवा इतर काय असेल हे केवळ प्रतीक आहेत इतिहा इतिहासातली याचा याचा रोग जाती अस्मितेकडे वळायला नको म्हणजे एका जातीचं प्रतीक बनतं नये तर हे मानवमुक्तीचं प्रतीक का बनत नाही हे सगळ्यांच्या मुक्तीचं शेतकऱ्यांना असं वाटत नाही प्रतीक कारण ते एका जातीचं असं जर होत असेल तर त्या प्रतीकामध्ये काहीतरी न्यूनत्व आहे ते, न्यूनत ते जोडून घेता आलं पाहिजे म्हणून मी वारंवार सांगितलं की पेशव्यांचं राज्य हे शेतकऱ्यांचं शोषण करायचं स्त्रियांचं शोषण करायचं जेव्हा अठराशे अठराला पेशवाई बुडवल्यानंतर वाईमध्ये ब्राह्मण स्त्रियांनी पेढे वाटले बाजीरावाचं तळपट झालं आणि पेशवाई बुडाली आणि युनियन जॅक शनिवार वाड्यावर फड फडकला तेव्हा तर हे एवढं सगळं बघितल्यानंतर आपल्याला हे असं वाटलं पाहिजे की आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सामाजिक स्थितीमध्ये खूप मोठी उल म्हणजे घसरण झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे बेकारीचा प्रश्न आहे आर्थिकतेचा म मा म्हणजे शेतीचा प्रश्न आहे तर हे वेगवेगळे जे लढे आहेत यांना एकत्रितपणे जोडणारा एक दुवा उभा राहिला पाहिजे आणि त्याचा गाबा फुले आंबेडकरी चळवळीनं बनलं पाहिजे कारण ती एक सीमित राहता कामाने केवळ अस्मितीची चळवळ किंवा एका जातीची चळवळ राहता तिचा महाप्रवाह झाला पाहिजे असं वाटतं नक्कीच भीमा कोरेगावचं हे जे प्रतीक आहे ते प्रतीक मानवमुक्तीचं प्रतीक म्हणून पुढे यायला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे भीमा कोरेगावचं युद्ध हे केवळ युद्ध नव्हतं तर ते जातीय अत्याचाराविरोधात केलेला स्त्रियांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात चा केले पुकारलेला तो यलगार होता हा यलगार पुकारणाऱ्या महार सैनिकांना इतिहासामध्ये देशद्रोही ठरवलं जातं वर्तमानामध्ये देशद्रोही ठरवलं जातं तशाच प्रकारे या घटनेचा एक प्रेरणास्थान म्हणून विचार करणाऱ्या यलगार परिषदेतील कार्यकर्त्यांनासुद्धा देशद्रोही ठरवलं जातं राष्ट्रद्रोही ठरवलं जातं मात्र भीमा कोरेगावच्या ठिकाणी अनुयायी जे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यावरती हल्ला करणाऱ्या लोकांना मात्र मोकाट सोडलं जातं हे इथलं वर्तमान आहे ही इथली सद्यस्थिती आहे या विरोधामध्ये डाव्या फुले शाहू आंबेडकरवादी संघटनांनी एकत्रित येऊन या विरोधामध्ये लोकशाहीच्या चौकटीत राहून लढा उभा केला पाहिजे आणि या हा सगळा जो विचार आहे तो पुढे घेऊन गेला पाहिजे यानंतर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद आमलपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय आतड्याला सूज व आय बी एस आहे तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात मग आता वेळ घालवू नका आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा जिल्हा सांगली